लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 29 फेब्रुवारीच्या भागामध्ये रोहिणी सांगत असते, इकडे सॉलिड ड्रामा घडला. तुला माहिती आहे का, नैना पळून गेली त्यावेळेला मी त्यांच्या रूममध्ये गेले आणि मिस सांगितलं की तोपर्यंत कलाला पाटावरती उभं करा. तुला माहिती आहे का, तो जो कोणी बिचारा मुलगा आहे ना जो नैनासोबत पळून गेला, त्याचं मात्र काही खरं नाही, पण त्याने आपलं भलं केलं मात्र. पण खरं सांगू का, नैनासारखी खोटारडी मुलगी नाही आहे, म्हणून मी तुला नैनापासून लांब राहा असं सांगत होते. यावरती राहुल विचार करतो, जर आईला कळलं की तो गरीब बिचारा मुलगा मीच आहे तर माझं काही खरं नाही, माझ्याबद्दल आईला काही कळता कामा नाही. असं बोलणं चालू असताना तिकडे आता लगेचच कला येते. कलाला आल्यावरती राहुल म्हणतो, खरं तर आपली ही पहिलीच भेट. यावरती कला म्हणते, नाही आधी आपण भेटलो आहे ना. राहुल म्हणतो, हो पण आधी आपण नातेवाईक नव्हतो ना, आत्ता आपण नातेवाईक म्हणून भेटलेलो आहोत. यावरती कला सांगते, मी नैनाताईंची मिसिंग कंप्लेंट नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. यावर राहुल म्हणतो, काय काय गरज होती तुला नैनाची मिसिंग कंप्लेंट नोंदवायची. त्यावरती कला म्हणते, नैनाताई गायब आहे ना. राहुलला कळतं आपण काहीतरी चुकीचं रिॲक्ट केलं आहे, आणि तो म्हणतो, तसं नाही, म्हणजे चांदेकरांची इज्जतीचा सवाल आहे ना, उगाच चांदेकरांच्या या इज्जतीला धक्का लागला तर. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या इज्जतीला धक्का लागायला नको असं आपण सगळं करायला पाहिजे. आता मात्र रोहिणी म्हणते, हो कला, जरा आपण डमानेच घेऊया. तोपर्यंत इकडे आता संगीता सांगते, मी जेवणाची पानं घेते, तुम्ही सगळ्यांनी जेवायला चला. दिनकर म्हणतो, काय झालं संगे, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस ना. काय लपवतेस ते मला कळलं पाहिजे, खरं खरं सांग. ज्या वेळेला चांदेकरांच्या घरामध्ये गेली होतीस तिकडे काय घडलं होतं. त्यावरती आता मात्र संगीता सगळं सांगते, आणि घडलेला प्रकार सांगत संगीता म्हणते, कलेने मला तिकडे यायला बंदी केले, म्हणजे आपल्या कुणाशीही संबंध ठेवायचे नाहीत असं त्या आता सरोजने तिला वचन दिलंय. त्यावरती अधिनकर म्हणतो, बघितलंस, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय होतो. तर या सगळ्यातून एकच अर्थ निघतो की आपली कला तिकडे सुखी नाही आहे. तितक्यात नैनाच्या हातून काहीतरी पडतं. नैना आतमध्ये लपलेली असते. दिनकर म्हणतो, कसला आवाज आहे हा. काजू म्हणते, काही नाही बाबा, काहीतरी पडलं असेल, मी जाऊन पाहते. असं म्हणत काजू आतमध्ये येते, आणि नैनाताई तुला गप्प नाही का बसवत, तुझा आवाज बाबांना ऐकू आला आणि बाबा आत आले तर किती गोंधळ होईल. नैना म्हणते, सॉरी सॉरी, आता मी पुन्हा आवाज नाही करणार, तू जा बाहेर. असं म्हणत नैना तिकडे बसून राहते. बाहेर येऊन काजू सांगते, काही नाही बाबा, काहीतरी वस्तू खाली पडली होती, मी उचलून ठेवली, तुम्ही नका बरं काळजी करू. असं म्हणत इकडे आता काजू दिनकरला समजवते. त्यावेळेला संगीता म्हणते, चला मी जेवणाची पानं वाढते. तोपर्यंत राहुल आता खाली आलेला असतो आणि त्याला श्रीकांत म्हणत असतो, बरं झालं जयपूरच्या प्रोजेक्टचं तू सगळं हँडल केलं असते. म्हणजे कसं आहे ना, जयपूरचा प्रोजेक्ट हा हँडल करणं जरा कठीणच होतं, पण त्या सगळ्या कामगारांनी तुला कोऑपरेट केलं ना. राहुल म्हणतो, हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, तिकडे ना मी सगळी व्यवस्था करूनच आलो. त्या कामगाराला त्याचं औषध पाणी हे सगळं मी स्वतः जातीने बघितलं आहे, आणि बाकी त्याची आपल्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे. नाहीतर उगाच युनियन मोर्चा हे सगळं झंझट मागे लागलं असतं. असं म्हणत राहुल आता आपलीच फुशारकी मारत न केलेल्या कामाचं क्रेडिट घेत असतानाच तिकडे आता गुरुजी येतात. गुरुजी आल्यावरती आबासुद्धा खाली येतात. आबा म्हणतात, गुरुजी आलात तुम्ही, थांबवा, कलाला बोलवतो. असं म्हणत ते अंजूला आता कलाला बोलवायला पाठवतात. अंजू कलाला बोलवते. त्यावेळेला गुरुजी म्हणतात, हे बघा, या लोघांचं नवीन लग्न झालेलं आहे. नवीन लग्न झाल्यावरती आमच्या चांदेकरांच्या विधी परंपरा ह्या तुम्हाला उत्तमरित्या माहिती आहेत. आता ह्या दोघांचं या रीतीप्रमाणे एक विधी करायचे आहेत, तर तुम्हीच सांगा काय करायचं ते. गुरुजी म्हणतात, आपल्याला रीतीप्रमाणे पूजा आणि गोंधळ हे दोन्ही घालावं लागणार आहे. अद्वैत म्हणतो, आबा कशाला पूजा आणि गोंधळ. आबा म्हणतात, हे बघ, आपल्या परंपरा आपणच जपायचे असतात, त्या परंपरा आपणच पुढे न्यायच्या असतात, त्यामुळे गोंधळ हा झालाच पाहिजे. तोपर्यंत आता कला येते आणि गुरुजी म्हणतात, तुम्ही दोघांनी जोडीने नमस्कार करा बरं, आता लग्न झाल्यावरती एकट्याने नसतो नमस्कार करायचा. असं म्हणत गुरुजी दोघांना जोडीने नमस्कार करायला सांगतात, पण अद्वैतला हे गोंधळ ही पूजा हा प्रकार काही पटलेला नसतो, आणि तसं तो आबांना बोलून दाखवतो. आबा म्हणतात, हे बघ, आपल्या घराण्याचे काही नियम आहेत, रूढी परंपरा ते आपल्याला पाळावेच लागतात. कलाला पण हे सगळं पाळण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो, अद्वैतला पण हे सगळं पाळण्यात इंटरेस्ट नसतो. इकडे सर्वोच्चा तर मूडच गेलेला असतो, एकतर आधीच बाकीचे विधी मनाविरुद्ध करत असताना आता पुन्हा गोंधळ आणि आता पूजा हे सगळं संपन्न करायला लागेल असा विचार करत असताना आबा म्हणतात, ठरलं तर मग.
मग आता गोंधळाने पूजा गुरुजी सांगतील त्याच दिवशी होणार आणि धूमधडाक्यात होणार. सरोजला काहीच बोलता येत नाही, आबांच्या पुढे कुणाचंच काही चालतच नाही. आता मात्र इकडे पाया पडून आपल्या रूममध्ये कला येते. तिच्या पाठोपाठ तिच्या रूममध्ये अद्वैत येतो. तोपर्यंत दिनकर इकडे आपला नेहमीचा हिशोब लिहित असतो, तर मात्र इकडे नैना त्याच्यासाठी चहा घेऊन येते. नैनाला समोर पाहिल्यावरती दिनकरच्या तळपायाची आग मस्तकात जाते. चिडलेला दिनकर रागारागात नैनाकडे येतो आणि तू इथे का आली आहेस असं म्हणत तिला सणकन एक थोबाडीत लावून देतो. त्यावेळेला नैना आता हदरते. काय करताय बाबा तुम्ही यावरती? दिनकर म्हणतो, हो, ज्या मुलीला माझ्यानं अब्रूची किंमत नाही, ज्या मुलीमुळे माझ्या कलाचं आयुष्य बर्बाद झालं, त्या मुलीला या घरात स्थान नाही आहे. तुझ्यामुळे कलावरती काय वेळ ओढावली तुला समजतंय का? कलावरती तुझ्यामुळे ही वेळ ओढावलेली आहे आणि यासाठी तुला माफी नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून तू चालती हो. असं म्हणत मात्र आता चिडलेला दिनकर कलाला तिकडून हकलवून लावत असतो आणि त्याच वेळेला तिकडे संगीता येते आणि म्हणते, एक लक्षात घ्या, नैनीला जर का आपण हकलली आणि ती इथे आलेली आहे हे ज्या वेळेला चांदेकरांना कळेल, तर त्यावेळेला मात्र ती लोक आपल्या कलाला त्रास देतील. कलाला त्रास होऊ नये म्हणून तरी तुम्ही नैनीला इथे ठेवा, एखाद्या कोपऱ्यात पडून राहील ना ती. असं म्हणत संगीता आता इकडे नैनीला थांबवण्यासाठी दिनकरला सांगते, पण दिनकर खूप चिडलेला असतो. दिनकर सांगतो, या मुलीला माझ्या घरात थाला नाही, आत्ताच्या आत्ता हिला चालती व्हायला सांग. असं म्हणत तिला आता जाळवण्यासाठी सांगतो. तोपर्यंत अद्वैत आता कलाच्या स्टोर रूममध्ये तिला भेटायला येतो. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावरती कला म्हणते, बोल की, माझ्याकडे काम असल्याशिवाय तर तू येणारच नाहीस. अद्वैत म्हणतो, तिरक्यात बोलायलाच पाहिजे का? आता बाहेर आबा म्हटले असतील की ते पूजा आणि गोंधळ हे सगळं करायचं आहे, पण मला हे मान्य नाही. गोंधळ आणि पूजा हे मला बिलकुल करायचं नाही आहे, एक गोष्ट लक्षात ठेव. त्यावरती कला म्हणते, अरे तुलाच काय, मला पण गोंधळ आणि पूजा करायची नाही आहे. मी म्हटलं ना, मलासुद्धा ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही तुझ्यासोबत पूजेला बसण्यात, तुझ्यासोबत गोंधळाला बसण्यात. मग मात्र अद्वैत पलटतो आणि म्हणतो, तुला इंटरेस्ट नाही, पण हे घर माझं आहे. या घरात काय होणार हे मी ठरवणार. मी ठरवलंय की या घरात पूजा पण होणार आणि गोंधळ पण होणार. कला म्हणते, काय डोक्यावर पडल्यास का तू? आत्ता नाही म्हणतोयस, आत्ता हो म्हणतोयस. आता कला नकार देते म्हणून आणि म्हणून फक्त अद्वैतला आता गोंधळ आणि पूजा करायची असते. तोपर्यंत इकडे आता दिनकर सांगत असतो, काही नाही, ही कोणत्याही एका कोपऱ्यात पडून राहायच्या लायकीची नाही आहे. हिरा ह्या घरात मी ठेवणार नाही, चल चालती हो. असं म्हणत तो आता नैनीची हकलपट्टी करतो आणि या घरात पुन्हा येऊ नको असं तिला ठणकावून सांगतो. तोपर्यंत आबांनी रजनीला बोलवलं असतं, रजनी, हे बघ, सगळ्या जबाबदारी तुझी आहे. समद काही व्यवस्थित झालं पाहिजे. येणारे पै पाहुणे, त्यांची लिस्ट, त्यांना येणारे गिफ्ट, हे सगळं तू बघायचं आहे. रजनी म्हणते, आबा तुम्ही काळजी करू नका, या घरात आपल्याकडे नेहमी जेव्हा काही सण असतो किंवा उत्सव असतो तेव्हाची सगळी यादी रेडी असते, त्याप्रमाणे सगळ्या माणसांना मी आमंत्रण देते आणि बोलवून घेते. आबा म्हणतात, रजनी, हे काम तू व्यवस्थित करू शकतेस. तोपर्यंत अद्वैत येतो आणि आबा, त्यावरती आबा म्हणतात, हे बघ, तुझं मी काही ऐकणार नाही आहे. गोंधळ आणि पूजा दोन्ही गोष्टी झाल्याच पाहिजेत. अद्वैत म्हणतो, त्याबद्दल मी बोलेन नंतर, पण आबा आम्हाला असं वाटते की आपल्या जयपूरचा जो प्रोजेक्ट आहे ना, तो ना राहुलने व्यवस्थित हँडल केला. म्हणजे तुम्हाला सांगू का, तिकडे जर राहुल गेला नसतं तर खूप क्यॉस झाल्या असत्या. म्हणजे त्या लोकांनी खूप काही तोडफोड केली असती, आपल्या विरोधात घोषणाबाजी केली असती आणि मग या सगळ्यामध्ये आपल्याला सिच्युएशन आवरणं कठीण गेलं असतं. ही सगळी सिच्युएशन राहुलने हँडल केली, तुम्ही जरा त्याचं कौतुक करा की? असं म्हणत अद्वैत आता आबांना राहुलचं कौतुक करायला सांगतो. मग आबा राहुल आणि रोहिणी या दोघांनाही बोलवतात. राहुल रोहिणी इकडे या म्हटल्यावर दोघं येतात. आबा म्हणतात, राहुल, मला समजलंय, आपल्या जयपूरचा प्रोजेक्ट तू चांगलं हँडल केलंस, त्या लेबरना व्यवस्थित हँडल केलंस, मी तुझ्यावरती खुश आहे, अशीच प्रगती कर. असं म्हणत आबा आपल्या हातातलं चक्क घड्याळ काढून आता मात्र रोहितच्या हातात घालतात. त्यावेळेला राहुल म्हणतो, आबा हे कशाला? यावरती आबा म्हणतात, कसं आहे ना, आत्तापर्यंत अशी बक्षिसं अद्वैताने भरपूर मिळवलेत, आता तुझी वेळ आहे, तू सुद्धा अशी बक्षिसं मिळव, आपलं नाव मोठं कर. असं म्हणत आबा आता इकडे राहुलला समजवतात. त्यावेळेला रोहिणी म्हणते, राहुल पाया पड आबांच्या. मग राहुल आबांच्या पाया पडतो, यशस्वी हो, असा आबा आशीर्वाद देतात. कला हे सगळं पाहते, म्हणजे अद्वैतने राहुलची केलेली आबांकडे तळपदारी आणि हे सगळं कला पाहते आणि विचार करते. मी विचार करते तितका काही हा वाईट माणूस नाही आहे, हा तर बऱ्यापैकी चांगला आहे, फक्त ह्याचा वाईटपणा येतो तो माझ्याशीच.
आता मात्र आबांनी गोंधळ आणि पूजा या सगळ्या सगळ्याचा खूप मोठा घाट घातलेला असतो आणि ते कलाला बोलवतात, कला हे दागिने घालून तुला आपल्या गोंधळ आणि पूजेला बसायचं आहे. यावरती आता मात्र कला सांगते, आबा मी हे दागिने घालू शकत नाही. सरोज म्हणते, एक तर तोंडाने तू सून काही शोभत नाही चांदेकरांची, चार दागिने घातलेस तर नन शोभशील म्हणून. यावरती कला म्हणते, ज्या दागिन्यांच्यामुळे माझ्या आईचा इतका घोर अपमान झाला ते दागिने मी कधीही घालू शकत नाही. यावरती सरोज म्हणते, बघितलं आबा हिचा ॲटिट्यूड बघितलं. असं म्हणत आता मात्र ज्यावेळेला कला स्टोरूममध्ये निघते, अद्वैत म्हणतो, बरोबर आहे हा ॲटिट्यूड ना अतिशयांचा. कला सांगते, ॲटिट्यूड नाही हा आत्मसन्मान आहे, त्याचा फरक तुला काय कळणार. असं म्हणत कला आता अद्वैतकडे रागाने पाहते आणि त्याचे डोळे उघडते.